हजारे बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। माथेरान पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवराष्ट्र पॅनलचा विजय, सभापती आणि उपसभापतींची निवड। खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका पुलाच्या कठड्यावर आदळली, माणगाव मधील घटना। शेकापच्या बालेकिल्ल्यात आमदार महेंद्र दळवी यांचे वर्चस्व, आमदार जयंत पाटील यांना जोरदार धक्का। कॅनेडियन महिलेची फसवणूक, वाशिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटनेची मागणी। प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीत तलाठ्याने केला घोळ, कारवाईची मागणी। पावसामुळे कापून ठेवलेली भाताची पिके भिजली, शेतकरी हवालदिल। कामगारांच्या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पत्रकार राकेश खराडे भारत श्री नॅशनल अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित। दीपोत्सवासाठी इको फ्रेंडली आणि जादूचे आकर्षक दिवे, राज्यभरातून मोठी मागणी। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। माथेरानमध्ये पार पडलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवराष्ट्र पॅनलचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून पॅनलच्या 13 विजय उमेदवारांनी पतसंस्था कार्यालयामध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारला असून यावेळी सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात आली। नुकत्याच पार पडलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने शिवराष्ट्र पॅनल बनवून अशोकपाल संघटना, आरपीआय आणि मनसेच्या पाठिंब्यावर 13 जागांवर विजय संपादन केला असून भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस प्रणित पिसरनाथ पॅनलला हार पत्करावी लागली आहे। माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या विनंती घावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी शहराध्यक्ष राजेश दळवी, शहर प्रमुख प्रसाद सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, मयूर जोशी तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मिलिंद कदम, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान। मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। माणगाव मधील काळ नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेचा तोल जाऊन रुग्णवाहिका नदीच्या पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली। माणगाव शहरातील काळ नदीच्या पुलावर रुग्णवाहिका आली असता खड्ड्यांमुळे तोल जाऊन कठड्यावर आदळली। यावेळी रुग्णवाहिकेत एक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक होते। कठडा असल्याने सुदैवाने रुग्णवाहिका नदीपात्रात पडली नाही। या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चालकाने सांगितले आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली वेशवी आणि नवेदर नवगाव ग्रामपंचायतीवर आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाने विजय संपादन करत शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत शेकापचे आमदार जयंत पाटील यांना जोरदार धक्का दिलाय। वेशवी आणि नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून वेशवी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार गणेश गावडे आणि नवेदर नवगाव ग्रामपंचायतीच्या प्रियांती घातकी या सरपंच पदी विजयी झाल्याने येथील अनेक वर्षाचे असलेले शेकापचे वर्चस्व पिछाडीवर पडले आहे। सर्व ग्रामस्थ, वेशवी ग्रामपंचायतीचे सर्व निवडून दिलेले माझे सहकारी, त्यांच्या सहकार्याने आज हे शक्य झालं। त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आम्ही केली, त्यामध्ये सर्वांचे सहकार्य राहिले। महेंद्र शेठ यांच्यामुळे दमदार आमदार बोलतात ते, याच्यासाठी जे ज्या ठिकाणी येतात ही पंचायत घेतात आणि विजय निश्चित करतात, त्यांच्या येण्यानेच आम्ही हा विजय संपन्न केला। आमदार महेंद्र शेठ दळवी, मानसी मामी, प्रमिला मामी आणि माझे वडील हे माझे सर्वात मोठे आधार आहेत। माझा भाऊ प्रियेश, मुलं करण आणि माझे सर्व ज्यांनी इतकी मेहनत आज घेतलेली आहे माझ्यासाठी, सर्वच माझे कार्यकर्ते असतील, नागनाथ असेल, धना असेल, आनंद असेल, संतोष असेल, कवळे असतील, एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मी हात जोडून त्यांची माफी मागते। आणि सगळेच जण ज्यांनी मला आज इथे पोचवलेलं आहे त्यांची मी सगळ्यांची एकदम अजन्मी ऋणी आहे, सर्वांचे मनापासून आभार आहेत। अलिबाग मतदारसंघातील या दोन्ही ग्रामपंचायतीवर आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे। येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याचा अधिक प्रभाव दिसेल असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले आहे। खरं तर या मतदारसंघातील या दोन्ही पंचायती अतिशय महत्वाच्या पंचायती, विश्वी पंचायतीमध्ये विद्यमान विधान परिषदेचे आमदार जयंत पाटलांचं वास्तव्य असणारी पंचायत आहे आणि पारंपरिक त्यांचेच पक्षामध्ये ते पक्षाची पंचायत असल्यामुळे खूप कठीण पंचायत निश्चित होती। नवगाव देखील कित्येक वर्ष त्यांच्याकडे पंचायत होती,
आणि तालुक्यामध्ये तीन पंचायतीपैकी दोनच पाणी निवडणूक लागल्या, कारण एस टीचा कास्ट व्हेरिफिकेशन हे होतं म्हणून. परंतु या दोन पंचायतीकडे पूर्ण तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं आणि म्हणून ही पंचायत दोघांची अश्व लढाई होती आणि म्हणून दोघांनी त्याच्यामध्ये त्या प्रतिनिधी जोर लावलं. पण खऱ्या अर्थाने स्थानिक जनतेने ते परिवर्तित करून आघाडी स्वरूपात आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्या जनतेचं जीवार अभिनंदन. दोन्ही पंचायतीमध्ये गेल्या कित्येक वर्षाचा विकास थांबला आहे आणि विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेने केलेले परिवर्तन आहे असं ते निश्चित सांगेल. म्हणून या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये ह्या दोन पंचायतीचे निकाल अतिशय महत्त्वाचा आहे निश्चित सांगेन. येणाऱ्या जिल्हा परिषद दृष्टिकोनातनं या दोन्ही पंचायत निकाल हा निर्णायक ठरला असं मला वाटतं. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. नवी मुंबई वाशी सेक्टर 15 येथे राहणाऱ्या इजाबेल ब्रिकोल्ट या कॅनेडियन महिलेने घरगुती हिंसाचार आणि फसवणूक प्रकरणी पती आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेने भारतीय पुरुषाशी 5 वर्षांपूर्वी लग्न केले होते. तिच्या पतीने तो प्रसिद्ध सिने अभिनेते असल्याचे सांगत लग्न केले आणि लग्नानंतर महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. काळी जादू करण्याची धमकी देत महिलेला घरामध्ये कैद करण्यात आले होते. महिलेने केलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात पती राकेश शर्मा आणि सासू निर्मला शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी वाशी पोलीस स्टेशन या ठिकाणी एका कॅनेडियन महिलेच्या तक्रारीवरून 498 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामधील आरोपी राजेश अग्रवाल याची आणि सदर महिलेची 2017 गोवा या ठिकाणी भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लखनौ या ठिकाणी लग्न केले आणि ते वाशीमध्ये राहू लागले होते. गेल्या 4 वर्षापासून या महिलेला कौटुंबिक त्रास होत होता, त्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीबाबत प्रियांका खरटवाल या पुढील तपास करत आहे. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस त्वरित मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागामार्फत कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कामगारांना बोनस न दिल्यास आंदोलनाचा इशारा कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. कामगार कल्याण मंडळाकडे 14,000 कोटी रुपये शिल्लक आहेत. नोंदणीकृत कामगारांना दिवाळी बोनस दिला जात नाही. जिल्ह्यात 2,56,000 बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. आपल्या विभागाकडून सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 20,000 रुपये दिवाळी बोनस मिळावा. जर कार्यालयाकडून टाळाटाळ अथवा बोनस दिला जात नसेल तर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटित कामगार विभागाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन मस्के यांनी दिला आहे. आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त गुरुसाहेब यांना भेटायला होतो, पण त्यांची काही कारणास्तव भेट झाली नाही. निवेदन देण्यासाठी आलो. आता हेच निवेदन आम्ही उंबे साहेबांना दिले. उंबे साहेबांना आमच्या कामगारांच्या भावना कळवल्या. ऑगस्ट सप्टेंबर ह्या 2-3 महिन्यामध्ये पाऊस, जोरदार पाऊस असतो. त्या पावसात कामगारांना काम नसते, काम बंद असते. अशा परिस्थितीमध्ये कामगारांना दोनच पर्याय उरलेले असतात. एक तर खाजगी सावकार की दुसरी म्हणजे उसनवारी. अशामध्ये कामगार होळहोपळा जातो. आमची मागणी एवढी होती की तुम्ही सानुग्रह म्हणून ह्या दिवाळीला कामगारांना 20,000 सानुग्रह अशी रक्कम द्यावी. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पात्रा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-58-54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील तलाठ्यांनी प्रारूप मतदार यादीमध्येच घोळ केल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांनी याला विरोध केला असून आक्षेप घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच कंठीलाल पारधी यांनी दिली आहे. मतदार यादीत गैरप्रकार करणाऱ्या तलाठ्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली जाते. निवडणूक लागणार आहे ग्रामपंचायतीची निवडणूक. तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे ती मतदार यादी संपूर्णतः चुकीची आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील
जवळजवळ 45 ते 50 नावे ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये टाकण्यात आलेली आहेत. प्रभाग क्रमांक 2 चे 100 ते 150 नावे हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये टाकण्यात आलेली आहेत. तर प्रभाग क्रमांक 3 मधील अंदाजे 265 ते 270 नावे हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये टाकण्यात आलेली आहेत. अशा प्रकारचा घोड कोणत्याही पदाधिकाऱ्याला पूर्वसूचना न देता स्वतःच्या मनमर्जीने करण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण जी प्रोसिजर आहे ही संपूर्ण प्रोसिजर चुकीची आहे आणि त्यामुळे ही चुकीची असल्यामुळे माझी मतदार निवडणूक विभागाला किंवा निवडणूक आयोगाला माझी विनंती असेल की हा जो घोड झालेला आहे ह्या घोड करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला जी योग्य ती कारवाई करून या आमच्या समस्येवर त्वरित तोडगा काढून देण्यात यावा. जवळजवळ जानेवारीमध्ये मतदान लागणार आहे आणि त्याकरता मतदान यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यांची शेवटची म्हणजे तारीख होती 13 तारीख. परंतु ते मतदान यादी जेव्हा ते ग्रामपंचायतला त्यांनी पाठवली हे 14 पंधराला संध्याकाळी पाठवण्यात आली आणि ती 15 नंतर आपण ती यादी प्रसिद्ध केली. प्रसिद्ध केल्यानंतर जेव्हा त्या यादीमध्ये आपण पाहिलं तर यादीमध्ये भरपूर घोड होता आणि त्यांनी घोड करताना कोणत्याही पदाधिकारीला किंवा हे गावातील जो भी आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना काहीही ते विचारलं न करता त्यांनी सरळ आपल्या मताने यादी ती प्रसिद्ध केली आहे आणि त्या यादीमध्ये भरपूर घोड आहे. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. रायगडमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून भात कापणीच्या हंगामाची वेळ आली तरीही पाऊस थांबायचे नाव घेत नाहीये. उभ्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उघाडी मिळताच कापणीला सुरुवात केली, परंतु पावसाने झोडपल्याने माणगाव मधील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसानंतर शेतात पाणी साचल्याने कापून ठेवलेले भाताचे पीक गोळा करून नेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. लांबलेल्या पावसामुळे पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली असून सरकारने याचा विचार करावा अशी विनवणी येथील शेतकरी करू लागला आहे. माणगाव तालुक्यामध्ये 2-3 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भात कापण्याला सुरुवाती केलेली आहे. तर आता हा कापलेला भात हा फुगटाची वेळ आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता आज तर भरपूरच पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे हा आता कापलेला भात हा फुकटच जाणार. त्याच्यामुळे सरकारने थोडा विचार करावा, बस हीच विनंती. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कामगार मंत्र्यांनी मोर्चा अडवण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला, परंतु सांगली DYSP टिके यांच्या मध्यस्थीमुळे मोर्चा पोलीस बंदोबस्तात सांगली येथील डॉ आंबेडकर स्टेडियम इथे येऊन कामगारांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा फरजाना नदाफ, जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, जिल्हा महासचिव समाधान बनसोडे, जिल्हा सदस्य संभाजी कागलकर, शहराध्यक्ष भारत कोकाटे, शहर संपर्क प्रमुख गणेश कुचेकर, शहर संघटक किशोर सोनटक्के यांच्यासह बांधकाम कामगार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद, महाराष्ट्र न्यूज 18 आणि आदर्श मुंबई वर्तमानपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारत श्री नॅशनल अवॉर्ड सन्मान सोहळा विक्रोळीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. पत्रकारितेतून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, आपल्या लेखणीच्या जोरावर समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धारदार लेखणी करणाऱ्या रसायनी येथील राकेश खराडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारत श्री नॅशनल अवॉर्ड, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सिनेकलाकार कल्याणी तपासे, आंतरराष्ट्रीय व्याख्याते मुंबईचा डबेवाला डॉ पवन अग्रवाल, संपादक आणि कामगार नेते अभिजित राणे, मेजर मंगेश मोहिते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय भारत श्री नॅशनल अवॉर्ड मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. पनवेलच्या युसुफ मेहर अली सेंटरमध्ये दिवाळीनिमित्त दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. दीपोत्सवासाठी इको फ्रेंडली आणि जादूचे असे आकर्षक दिवे बनवण्यात येत आहेत. दिव्यांना मुंबईसह राज्याच्या अनेक ठिकाणाहून मोठी मागणी आहे. गेल्या 20 वर्षांपासून पनवेलमधील युसुफ मेहर अली सेंटरमध्ये पर्यावरणपूरक वस्तू बनवल्या जातात. यावेळी दिवाळीसाठी खास दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. बेळगाव कर्नाटक मधून येणाऱ्या टेरकोटा मातीपासून या दिव्यांची निर्मिती करण्यात आल्याने अस्सल मातीचे दिवे वापरताना पर्यावरणाला हानी होणार नसून यामध्ये एक जादूचा दिवा बनवला आहे जो पेटवला तर तब्बल 6 तास सुरू राहतो. आदिवासी मुले या वस्तू बनवत असून यातून मिळणारे आर्थिक भांडवल
याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जात असल्याचे येथील सदस्य सांगतात. नमस्कार. हा युसुफ महिराली सेंटरमध्ये गेल्या 20 वर्षापासून 13 कोटा मातीपासून मातीचे दिवे बनवण्याचा प्रोग्राम चालू असतो. तर त्यापासून हा दिवा बनवतो आपण मॅजिक लॅम्प. तर याचे वैशिष्ट्य असं की याच्यात खालच्या साईडने तेल ओतायचं आणि हे तेल ओतल्यानंतर दिवा 6 ते 8 तास चालतो. त्यात दुसऱ्या दिव्यामध्ये परत परत तेल घालायची गरज आहे. याचा एक फायदा म्हणजे 6 ते 8 तास दिवा चालतो, ते पण एकच टाईम तेल टाकल्यानंतर. आपण आत्तापर्यंत 500 ते 600 मॅजिक लॅम्प बाहेर पाठवलेले आहेत आणि अजूनही ऑर्डर आहेत आपल्या. त्यांचंही काम चालू आहे. लोकांचा खूप मुंबई पुणे या ठिकाणातूनही खूप मागणी आहे दिव्यांना. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.